नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मस्त असं सातारी स्टाईल झणझणीत मटणाचा रस्सा आणि सुकं ही रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजची ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने आपल्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे पहा मी एक किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ धुवून अशा प्रकारे याचे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत तर हे मटण आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण दोन चमचे मीठ आणि दीड चमचा हळद वापरलेली आहे कोणत्याही नॉन पदार्थात हळदीचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यावं कारण हळद हा पदार्थ निर्जंतू करण्याचं काम करत असते तर हे पहा या पद्धतीने हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला व्यवस्थित आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे यानंतर याला आपण झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवून घ्यायचा आहे तर या मटणाबरोबर जी चरबी आलेली होती ती अशा प्रकारे आपण बाजूला काढून घेतलेली आहे ही चरबी ही स्वच्छ धुवून याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ही आपण कांद्याबरोबर परतून घेणार आहोत तर पहा मटण बाजूला ठेवून आपल्याला अर्धा तास झालेला होता याला छान असं थोडंसं पाणी सुटलेलं आहे हे मटण व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे यानंतर आपण साधारण दोन मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आपण साधारण एक वाटी इथे तेल घेतलेलं आहे वजनी प्रमाणात हे दीडशे ग्रॅम तेल आहे संपूर्ण मटणासाठी आपण एवढंच तेल वापरणार आहोत तर पहा इथे एक मी पातेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे जे आपण तेल घेतलेलं होतं याच्यातील दोन टेबलस्पून तेल यामध्ये घालायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जी चरबी वेगळी ठेवलेली होती ती चरबी यामध्ये घालून घ्यायची आहे तेलात ही तेला चरबी व्यवस्थित अशी फुलवून घ्यायची आहे म्हणजे रशाला छान अशी टेस्ट येते तर पहा अगदी मिनिटभरात ही चरबी व्यवस्थित अशी फुलली जाते तर यानंतर आपण याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी साधारण मोठ्या आकाराचे दोन कांदे घेतलेले होते तेही आपण यामध्ये घालणार आहोत आणि कांदा आपल्याला अगदी गुलाबी होईपर्यंतच परतून पर घ्यायचा आहे तर या मटणाच्या रेसिपीसाठी जे आपण काही साहित्य वापरलेलं आहे याच सर्वांची आधी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर पहा हा कांदा आपल्याला इथपर्यंतच लालसर करून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त करायचा नाही आहे नाहीतर मटणाची चव ही बदलली जाते तर यानंतर जे आपण मटण मॅरिनेशन करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे तर इथे पहा आपण बारीक मीठ वापरलेलं होतं या ठिकाणी तुम्ही खडा मीठही वापरू शकता तर हे मिक्स झाल्यानंतर याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मटणाला स्वतःचं असं पाणी सुटून द्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटानंतर याचं झाकण काढलेलं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर यावरती आपण या परत एकदा हे झाकण ठेवून द्यायचं आहे तर एक सहा ते सात मिनटानंतर परत एकदा आपण याचं झाकण काढून घेणार आहोत तर इथे पहा मटणाला अगदी व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे तर हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी थोडंसं आटेपर्यंत आपण याच प्रकारे हे मटण शिजवून घेणार आहोत जेणेकरून मटणाला आणि मटणाच्या रश्श्याला छान अशी टेस्ट येईल तर यानंतर पहा मी हे झाकण ठेवलेलं आहे आणि या खोलगट प्लेटवरती आपण पाणी घालून घ्यायचं आहे तर या संपूर्ण मटणासाठी आपण दीड ते पावणे दोन लिटरच पाणी वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आहे तर हे पहा इथे आपण हे पाणी ठेवलेलं होतं ते अगदी गरम झालेलं आहे मटणातील पाणीही थोडंसं आटलेलं आहे यानंतर हे मटण आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा याच्यातील स्वतःचं असं पाणी आठायला लागलेलं आहे तर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि यानंतर जे आपण प्लेटमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणीही यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे पहा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण साधारण पाऊन लिटर पाणी वापरलेलं होतं एवढा काही रस्ता आपल्याला पुरणार नाही यासाठी परत एकदा आपण प्लेटवरती पाणी ठेवून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा प्रकारे याच्यात ही पळी घालून ठेवलेली आहे तर अशा प्रकारे पळी ठेवल्यामुळे यातील रस्सा ओतू जाणार नाही तर परत एकदा आपण प्लेट ठेवून यामध्ये पाऊन लिटर पाणी घालून घेतलेलं आहे तर इथे पहा हे पाणीही गरम झालेलं आहे हे गरम झालेलं पाणीही आपण रस्त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर हे पाणी घातल्यानंतर गॅस अगदी मंद करायचं आहे आणि जोपर्यंत मटण शिजत नाही तोपर्यंत हे याच प्रकारे आपण शिजवून घ्यायचं आहे पाहा तुमी कुकर ही कुकर तर इथे पहा तुम्ही कुकरमध्येही हे मटण शिजवून घेऊ शकता कुकरपेक्षा असं मटण शिजवल्याने याची टेस्ट छान येते तर अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून हे मटण आपण मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊयात मसाल्यासाठी चार मोठे कांदे या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेले आहे मिरची घेतलेली आहे अर्धा गोठा खोबरं घेतलेला आहे त्याचबरोबर पाच टेबलस्पून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे इथे पहा काही खडे मसालेही घेतलेले आहेत तर या सर्वांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी प्रमाणासहित देणार आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा तर त्याचबरोबर इथे पहा धणे घेतलेले आहेत ला कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तीळ घेतलेले आहेत गरम मसाला घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर पहा हे खडे मसाले हे आपल्याला अगदी हलके असे भाजून घ्यायचे आहेत तर यासाठी पहा इथे मी एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये आपण सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर हे मसाले जास्त भाजण्याची गरज नसते फक्त थोडा वेळ हे आपण गरम करून घ्यायचे आहेत तर इथे पहा मी सर्व खडे मसाले घातलेले आहेत त्याचबरोबर तीन टेबलस्पून मी इथे तिळ घेतलेले आहेत ते तिळही आपण यामध्येच भाजून घ्यायचे आहेत तर हा भाजलेला खडे मसाला आणि तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर हे पहा इथे व्यवस्थित असा हा मसाला भाजला गेलेला आहे हा पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर जे पहा आपण तेल घेतलेलं होतं त्याच्यातील अर्धा टेबलस्पून तेल मी इथे वापरणार आहे तर या तेलात आपण खोबऱ्याचे काप व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत छान असे लालसर होईपर्यंत हे काप आपल्याला भाजायचे आहेत तर हे काप पण आपण पन एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत यानंतर आपण अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि यामध्ये कांदाही आपण भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा तळलेल्या कांद्याचाही तुम्ही वापर करू शकता तर या पद्धतीने कांदाही आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर यामध्येच पहा आपण लसूण मिरची आणि आलं हेही घालून थोडा वेळ भाजून घेणार आहोत तर यामुळे सर्व मसाल्यांचा कच्चेपणा दूर होतो आणि हे मसाले तेलामध्ये छान परतले जातात तर हा भाजलेला मसाला आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे सर्व मसाले हे थंड झालेले आहेत यानंतर पहा इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण खडे मसाले धणे आणि तीळ हे वाटून घेणार आहोत तर इथे पहा याची पावडर करून घ्यायची आहे तर हे मसाले व्यवस्थित वाटले गेलेले आहेत यानंतर यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत तर खोबऱ्याचे कापही आपण याच पद्धतीने यामध्येच वाटून घेणार आहोत तर खोबरं ही अगदी व्यवस्थित असं यामध्ये बारीक झालेलं आहे तर यानंतर जो आपण कांदा मिरची लसूण आणि आलं घेतलेलं होतं तेही यामध्ये घालायचं आहे यामध्येच आपण कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत आणि कश्मीरी लाल मिरची पावडरही घालून घेतलेली आहे इथे मी गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही डायरेक्ट ही रशामध्ये गरम मसाला टाकू शकता तर यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि याचं छान एकसारखं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पहा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये अजून थोडंसं मी पाणी वाढवलेलं होतं तर या पद्धतीने पहा हे संपूर्ण वाटण आपलं तयार झालेलं आहे तर यानंतर आपण मटण चेक करून घ्यायचं आहे मटण शिजलंय का ते पाहून घेऊयात तर हे पहा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रस्शाला छान असं दाटसरपणा आलेला आहे तर इथे आपण मटन चेक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा याचे पीस असे कट झाले पाहिजेत म्हणजे इथे मटन अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर इथे पहा आपण पीस वेगळे केलेले आहेत आणि याचा रस्सा वेगळा केलेला आहे तर हे जे आपण पीस बाजूला काढलेले आहेत याचा आपण सुक्क मटन करणार आहोत आणि या रशाचा आपण तिखट झणझणीत असा रस्सा तयार करून घ्यायचा आहे तर पहा इथे मी परत एकदा एक कढई ठेवलेली आहे आता जे आपण तेल घेतलेलं होतं ते उरलेलं संपूर्ण तेल मी यामध्ये घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पहा आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे तर ज्यावेळी हे आपण वाटण तयार केलेलं होतं त्यावेळी याच्यातील सर्व जिन्नस आपण अगोदरच भाजून घेतलेले होते यामुळे या, या स्टेजला इथे जास्त मसाला भाजण्याची गरज नसते मसाला पटकन भाजला जातो शिवाय याला तेलही छान सुटते तर पहा अगदी सात ते आठ मिनटात हा मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर इकडे पहा मी हा रस्साही उकळण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण मसाला भाजलेला आहे या याच्यातील अर्धा मसाला मी या रश्यामध्ये घालून घेणार आहे तर हे पहा हा रस्साही आपण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि जो उरलेला मसाला होता यामध्ये आपण हे पीस घालून घ्यायचे आहेत आणि हे छान असं आपण परतून घ्यायचं आहे तर सर्व पीसला व्यवस्थित असा मसाला लागला गेला पाहिजे यासाठी आपण या थोडासा रस्ता यामध्ये ठेवलेला होता जर इथे तुम्हाला मटण जास्तच कोरडं वाटलं तर रश्यातील एखादी पळी रस्ता तुम्ही यामध्ये टाकू शकता तर हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याला आपण एक चार ते पाच मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला छान यामध्ये मुरला जाईल तर पहा एक चार ते पाच मिनटानंतर याचं आपण झाकण काढलेलं आहे याला छान असं तेलही सुटलेलं आहे हे आपण एकदा मिक्स करून घेऊयात तर इथे पहा आपलं हे सुक्क मटण तयार झालेलं आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर पहा इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून हे मटण आपण मिक्स करून घ्यायचं आहे पहा परफेक्ट असं आपलं सुक्क मटण इथे तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने आपण रसाही अगदी मंद गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेला होता चला अपन, रसा चेक तर मग आपण रस्सा चेक करून पाहूयात तर इथे पहा रस्सा मस्त असा दाटसर झालेला आहे यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊयात तर इथे छान असा आपला रस्साही तयार झालेला आहे तर इथे आपली संपूर्ण डिश इथे तयार झालेली आहे पहा झनझणीत असा रस्सा आणि सुक्क मटण आपण तयार करून घेतलेलं आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आपल्या ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दावा चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद